आज चौदा जून मी अरुण घुडके शिवचिंतन भाग क्रमांक दोन हजार चारशे अठरा गोमंतक प्रांतामध्ये म्हणजे सध्याच्या गोव्यामध्ये अनेक किल्ले होते काही चांगले स्थिती तर काही आज भग्न स्थितीत आहेत पोर्तुगीज हे पोर्तुगालमधून आलेले होते पण त्यांच्या अधिपत्याखाली गोवा होते ते जुलमी आणि अत्याचारी होते धर्मांतर करण्याची त्यांना फार हौस होती त्यामुळे गोमंतकामध्ये रयत त्रासलेली होती तिथे साळ नदी ज्या ठिकाणी अरबी समुद्राला मिळते अशा ठिकाणी शिवरायांनी किल्ला बांधायचे ठरवले जेणेकरून पोर्तुगीजांना धाक बसेल आणि किल्ल्याचे बांधकाम सुरू झाले त्यावेळी पोर्तुगीज गव्हर्नरने बांधकाम थांबवण्यास सांगितले तेव्हा मराठी अधिकाऱ्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितले की हा किल्ला आम्ही शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून बांधतो आहे आम्ही काहीही करू तुम्ही विचारणारे कोण हे उत्तर आल्यानंतर मात्र पोर्तुगीज गव्हर्नरला अक्षरशः घाम फुटला पुढे मराठींनी हा किल्ला बांधून काढला आणि त्याला नाव दिले बेतूलचा किल्ला बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी